विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आपल्याला पेपर क्रमांक 1 मध्ये मराठी आणि गणित हे दोन विषय आहेत. मराठीला 50 मार्काचे प्रश्न असतात आणि गणितासाठी 100 मार्काचे प्रश्न असतात. गणितामध्ये व्यावहारिक गणित या घटकावरती आधारित असणारा जो उपघटक आहे शेकडेवारी, या शेकडेवारीवरती आपल्याला साधारणतः 4 ते 6 मार्काचे 2 ते 3 प्रश्न असतात. ते आपल्याला सोडवायचे असतात. सर्वसाधारण शेकडेवारी म्हणजे नेमकं काय, तर कोणत्याही संख्येची 100 भागाकारात केलेली तुलना म्हणजे शेकडेवारी. कोणत्याही संख्येची 100 भागाकारात केलेली तुलना म्हणजे शेकडेवारी. व्यवहारामध्ये आपण शेकडेवारी अनेक ठिकाणी ऐकतो, पाहतो, आपल्याला अनुभवही येतो. उदाहरणार्थ आपण दिवाळीच्या वेळेस जर कपड्याच्या दुकानात खरेदीसाठी गेलो, तर त्यावेळी आपल्याला त्या दुकानामध्ये बोर्ड लावलेला दिसतो, ठराविक दराने सूट. का? तर ती सूट त्या ठिकाणी जास्त विक्री व्हावी यासाठी असते, आणि दिलेली सूट ही शेकड्यात असते, पर्सेंटेजमध्ये असते. त्यानंतर आणखीन जर उदाहरण पाहिलं आपण, तर आपल्या घरी वेगवेगळ्या प्रकारची खरेदीची बिलं असतात, त्यावरती GST आकारलेला असतो. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतात त्याला. हा जो GST आहे हा शेकडेवारीत आकारला जातो, पर्सेंटेजमध्ये आकारला जातो. त्यानंतर पर्सेंटेज आणखीन आपल्याला कुठं पाहायला मिळतं, तर सर्वसाधारणपणे शेतीमालाची जी खरेदी विक्री होते, कृषी उत्पन्न बाजार समिती असते, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला शेतीमाल विकत असताना तो जो कमिशन एजंट असतो तो कमिशन घेत असतो, आणि तो ते कमिशन सुद्धा शेकड्यामध्ये घेतलं जातं. याच्याही पलीकडे तुम्ही ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळी बातम्या पाहता, तर त्या बातम्यांवरती तुम्हाला शेअर बाजाराची बातमी असते. शेअर्स म्हणजे त्या ठिकाणी कंपन्यांचे भाग भांडवल, त्याची खरेदी विक्री नेहमी होत असते. ही जी खरेदी विक्री होत असते, तर ती खरेदी विक्री करणारे जे व्यक्ती असतात किंवा संस्था असतात त्यांना दलाल म्हणतात, आणि ही खरेदी विक्री करून देण्याच्या मोबदल्यात ते दलाली घेत असतात. आणि ही जी दलाली आहे, तर ही दलाली सुद्धा पर्सेंटेजमध्ये शेकड्यामध्ये घेतली जाते. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला या शेकडेवारीचा अतिशय जवळून संबंध येतो. मग या शेकडेवारीवर आधारित आपल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये अनेक उदाहरणं असतात. मी आता सांगितलं 2 ते 3 उदाहरणं आपल्याला असतात. ह्या उदाहरणासाठी आपल्याला ही उदाहरणं सोप्या पद्धतीने कशी सोडवायची ते आपण आज या पाठामध्ये बघणार आहोत.